वर्तमानपत्राचं एक मोठं जोडपान घेऊन आपण अतिशय सुंदर असा राजेशाही मुकुट बनवू शकतो. हा मुकुट डोक्यावर चढवून अगदी आयटीने तुम्ही राजा राणीसारखे मिरवू शकता आणि वेगवेगळ्या नाटकात भाग घेऊ शकता. हा राजसी मुकुट बनवण्यासाठी वर्तमानपत्राचं एक मोठं जोडपान घ्या आणि अशा प्रकारे दुमडून त्यातून मोठा चौरस फाडून घ्या. आता या चौरसाचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी याला पुन्हा एकदा दुमडून घ्या आणि त्यानंतर त्याचे चारही कोपरे या मध्यबिंदूजवळ दुमडल्यावर आपल्याला एक छोटा चौरस मिळेल ज्याचं क्षेत्रफळ मूळच्या चौरसापेक्षा निम्म आहे. आता मगाप्रमाणेच पुन्हा एकदा या चौरसाचे चारही कोपरे आत दुमडून घ्या आणि छोटा चौरस मिळवा. आता याही वेळेस क्षेत्रफळ पुन्हा एकदा निम्म झालेलं आहे. त्यानंतर हा कागद उलटा करा आणि खालचा अर्धा भाग उचलून ही आडवी पट्टी मध्य रेषेपर्यंत दुमडा. हीच कृती वरच्या अर्ध्या भागासाठीही करा. पण आता ही टोपी आपल्या डोक्यावर बसवता यावी म्हणून हे कोपऱ्यातलं त्रिकोण आतील बाजूला दुमडले. आता आपला हा मुकुट जवळजवळ तयार होत आलाय. यातल्या घड्या उघडल्या की हा मुकुट डोक्यावर परिधान करण्यासाठी तयार. चौरसाच्या चारही बाजूस उभ्या राहिलेल्या उंच त्रिकोणांमुळे या मुकुटाला एक राजेशाही थाट आलेला आहे आणि भूमितीच्या नजरेतून पाहिलं तर मधल्या छोट्या चौरसाची बाजूची लांबी ही मूळच्या सर्वात मोठ्या चौरसाच्या बाजूपेक्षा 1/4 पट आहे. आपण 4 वेळा समान घड्या घातल्या आणि त्यामुळे चौरसाची बाजू मूळ चौरसाच्या बाजूच्या 1/4 पट झाली. पण जर केवळ एकदाच घडी घातली तर बाजूची लांबी केवढी असेल बरं? नक्की विचार करा. तर मग पटकन हा शाही मुकुट बनवा आणि अगदी आनंदाने तो डोक्यावर चढवून राजशाही थाटात सगळीकडे मिरवा.